हिरामण खोसकर यांनी अजित पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश केला, त्यानंतर मोठं वक्तव्य केलंय. आम्ही सर्वांनी दादांवर विश्वास ठेवला, मतदार संघाचा विकास झाल्यामुळे सर्वांच्या लक्षात आलं की दादांसोबत जायला हवं, असं खोसकर म्हणाले. माजी खासदार राहुल शेवाळे यांनी रात्री 12 वाजता मुंबईच्या टोलमुक्तीच्या निर्णयामुळे जल्लोष साजरा केला. वाशी टोलनाक्यावर फूल आणि लाडू वाटून आनंद साजरा करण्यात आला. रात्री 12 वाजता कार चालकांशी संवादही साधला. मनसेकडून रात्री 12 वाजता मुंबईच्या सीमेवरील टोलमुक्तीच्या निर्णयाचा जल्लोषात स्वागत करण्यात आला. टोलनाक्यावर फटाके फोडून मनसेनं विजय साजरा केला. मालाडमध्ये मनसे कार्यकर्त्याला बेदम मारहाण झाली. मारहाणीमध्ये मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू झालाय. मालाड पूर्वमधील संतापजनक घटना समोर आली आहे. ओव्हरटेक करण्यावरून रिक्षा चालकासोबत वाद झाला होता, त्यानंतर रिक्षा चालकाचा एका गटानं बेदम मारहाण केली. माहितीची आज एमसीए सभागृहामध्ये दुपारी 2:30 वाजता संयुक्त पत्रकार परिषद आहे. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद होणार आहे. जागावाटपासह इतर महत्वाच्या घोषणा यावेळी होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांची स्पर्धा हे मुख्यमंत्रीपदासाठी नाही तर विरोधी पक्षनेते पदासाठी आहे, अशी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केली. तर महायुतीचं सरकार येणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. बारामतीमध्ये आज ढोल बचाव आंदोलन केलं जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घराबाहेर आंदोलन केलं जाईल. धनगर आरक्षणाबाबत जीआर काढण्याची मागणी यावेळी केली जाते. धारावीकरांसाठी देवनारमध्ये भूखंड देण्यात आला आहे. क्षेपणाभूमी 125 एकर जागा क्षेपणाभूमीची 125 एकर जागा देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. तर महिनाभरामध्ये धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील 550 एकर जमीन दिली जाईल. महाराष्ट्रामध्ये आज आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. पत्रकार परिषदेमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुहूर्त ठरलेला आहे. राजभवनात दुपारी 3 वाजता 7 आमदारांचा शपथविधी होणार आहे. भाजप 3, राष्ट्रवादी 2, सेनेकडून 2 नावं दिल्याची माहिती आहे. चित्रा वाघ, पंकज भुजबळ, विक्रांत पाटलांची वर्णी या ठिकाणी लागणार असल्याचं कळत आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या जनतेवर आघाडी सरकारनं लादलेले टोल नाके आता बंद होणार म्हणत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे. नाना पटोले, सुशील कुमार शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला. विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. खासदार अखिलेश यादव 18-19 ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मालेगाव धुळ्यातील कार्यक्रमामध्ये अखिलेश यादव हजेरी लावणार आहेत. खुर्चीसाठी शिवसेना दुसऱ्याच्या दावणीला बांधण्याचं काम केलं. दाढीला हलक्यात घेऊ नका, दाढीनं मव याचं चालू सरकार टांगा पलटी केलं असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. मुंबईच्या वेशीवरील 5ही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोल माफी करण्यात आली आहे. त्यामुळे मनसे नेते गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली वाशी टोलनाक्यावर वाहन चालकांना पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. जोरदार पावसामुळे बारवी धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. बारवी धरणातील 11 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. चंद्रपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर 15 आणि 16 ऑक्टोबरला 68वा धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा आयोजित करण्यात आलाय. यासाठी संपूर्ण दीक्षाभूमी परिसर पंचशील ध्वज आणि पंचशील पताकांनी बुद्धमय झालाय. राज्यात 4,860 विशेष शिक्षक पदनिर्मितीसाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी मोठं योगदान दिलंय. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो विशेष शिक्षकांनी आमदार अभिमन्यू पवार यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली आहे. पुणे बोबदेव घाट अत्याचार प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला अटक झालेली आहे तर तिसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. सागरी संरक्षण दलाच्या प्रमुखपदी एस प्रथमेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी त्यांनी कोस्टगार्डमध्ये अतिरिक्त महासंचालक पदावर काम केलं. पैठण तालुक्यातील बडबाळी इथं बालाजी लळित यात्रा उत्सवानिमित्त मंदिर परिसराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 20 नोव्हेंबरला लळित यात्रा उत्सव होणार आहे, त्यामुळे मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. काही तासाच्या पावसामुळे डोंबिवलीमध्ये पाणीच पाणी झाल्याचं चित्र दिसून आलंय. पावसामुळे स्टेशन परिसरातील दुकानांमध्ये गटाराचं पाणी शिरलं आणि व्यापाऱ्यांवर दुकानं बंद करण्याची वेळ आली. महानगरपालिकेच्या कामचुकारपणामुळेच नागरिकांना हा नाहक त्रास सहन करावा लागतोय. अभिनेते अतुल परसुरे यांचं कर्करोगामुळे निधन झालंय. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. वयाच्या 57व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.